काँग्रेसचे निवडून आलेल्या सर्व खासदारांचा सत्कार सम या समारंभासाठी उपस्थित महाराष्ट्राचे प्रभारी आदरणीय रमेश चनीतालाजी राज्याचे अध्यक्ष सन्मान्य नाना पटोलेजी विधानसभेचे सी एल पी लीडर सन्मान्य थोरात साहेब विरोधी पक्ष नेते आमचे सहकारी विजय वटेटेवारजी आम्हा सगळ्यांना आशीर्वाद देणारे मार्गदर्शन करणारे आदरणीय दिला दिलीपराव देशमुख साहेब तरुण सहकारी आणि मागच्या वेळी स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या वेळी महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांनी सांगितलं होतं की आता अमितजी तुम्ही लातूरमधून बाहेर पडा आणि बाहेर पडल्यालाचा शंभर टक्के रिझल्ट देणारे आमचे मित्र अमित देशमुखजी आमचे तरुण सहकारी धीरज देशमुख आदरणीय मधुकरराव साहेब आजाद मिर्जा माजी आमदार वैजनाथ शिंदे अशोकराव पाटील साहेब त्र्यंबक भिसेजी नाना गावंडेजी कुणाल राऊत जिल्हाध्यक्ष श्रीशल उडगेजी किरण जाधव ज्यांचा सत्कार या ठिकाणी होणार आहे ते शिव झाला ते शिवाजी काळगे साहेब डॉक्टर कल्याण काळे वसंतराव साहेब आणि जमलेले या दोन तीन जिल्ह्यातून काँग्रेसचं यश हे पुन्हा एकदा विधानसभेमध्ये निर्माण करण्यासाठी सज्ज झालेले काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही सगळी मंडळी लातूरमध्ये आलो होतो आणि त्यावेळीच एक मोठा कार्यक्रम महाराष्ट्राला आणि देशाला दिशा देणारा एक कार्यक्रम झाला आणि मला वाटते खऱ्या अर्थानं लोकसभेचं रणशिंग हे त्यावेळी लातूरमधून फुकलं गेलं हे म्हणलं तर वाहवं त्या ठिकाणी ठरणार नाही आणि त्यानंतरचा इतिहास या महाराष्ट्रानं पाहिला महाविकास आघाडी असेल काँग्रेस असेल प्रचंड असं यश काँग्रेसला लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये दे मिळवून देण्याचं काम तुम्हा सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी केलं सामान्य माणसाचा आवाज दिल्लीत पाठवायचं काम तुमच्यासारख्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ताकदीनं या ठिकाणी केलं आणि आज या महाराष्ट्रातून गेलेले खासदार आज आपला छाप तिथं किंवा छटा उमटायचं काम या अधिवेशनामध्ये देखील सातत्यानं त्या ठिकाणी करत आज शंभरची आकडेवारी बघितली या देशातली काँग्रेसची तर सिंहाचा वाटा ज्या पद्धतीनं अनेक राज्याचा आहे त्या पद्धतीनं महाराष्ट्राचा राहिला हे आपल्याला सांगताना या ठिकाणी आनंद होतो आता हा सगळा इतिहास आपल्या पाठीमाग आहे आणि म्हणून या इतिहासाच्या जोरावरच येणाऱ्या भविष्यकात विधानसभेमध्ये आपल्याला लढाई त्या ठिकाणी करावी लागेल आज अनेक प्रश्न आहेत लोकांचे सोयाबीनचा भाव पडलेला आहे नोकऱ्यांचा प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित आहे शेतकऱ्यांना अडचणीला सामोरा त्या ठिकाणी जावं लागतंय हे वास्तव त्या ठिकाणी आहे महायुतीच्या सरकारनं पंच्याहत्तर हजारची नोकर भरती करतो म्हणलं होतं ती नोकर भरती त्या ठिकाणी झालेली नाही समाजामध्ये एक अविश्वासाचं वा वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि मला मुद्दा म्हणून लोकांना सांगायचं आहे की आज या राज्यामध्ये एखादं आंदोलन असेल तर आपण तो आंदोलन करू शकत होतो एखादं निदर्शन असेल तर ते आपण करू शकत होतो परंतु परवाच्या अधिवेशनामध्ये जनसुरक्षा कायदा नावाचा एक कायदा आणण्याचा प्रयत्न विवाहायुतीनं त्या ठिकाणी केला ज्या कायद्याच्या माध्यमातून उद्याच्या भविष्यकात कुणाला आंदोलनसुद्धा त्या ठिकाणी करता येणार नाही आम्ही सगळे काँग्रेसचे मंडळी आदरणीय थोरात साहेब असतील नाना पटोलेजी असतील विजयराव असेल विजयरावजी असतील आम्ही सगळे भेटलो आणि का, हा कायदा आणू नका हा कायदा चुकीचाही भूमिका त्या ठिकाणी घेतली हे लोकांना सांगणं गरजेचं आहे कारण की हा कायदा उद्याच्या भविष्यकाळात आम्हाला रस्त्यावर उतरू देणार नव्हता हा कायदा उद्याच्या का जिल्हा जिल्हाधिकाऱ्याला भेटताना सुद्धा एक निवेदन द्यायचं असतं तरी अडचणीत आणणारा कायदा हा आणण्याचा प्रयत्न या मंडळींचा होता एका बाजूला देशातली लोकशाही संपवायचा प्रयत्न या मंडळींनी केला दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये कुणी आंदोलनच करू नये ही भूमिका महायुतीनं घेतली परंतु काँग्रेस पक्षानं निर्णायक भूमिका घेऊन तो कायदा मागे ठेवण्याचं काम त्यांना करायला भाग त्या ठिकाणी पाठ दुसरा एक महत्वाचा विषय जो काँग्रेस कार्यकर्ते म्हणून आपल्याला घ्यावा लागेल सत्तावीस हजार कोटीचं टेंडर हे प्रीपेड मीटरचं आता या महाराष्ट्रामध्ये निघालेलं आहे आज तुम्ही महिन्यानंतर लाईटचं बिल भरता आता ते तुम्हाला भरायला परवानगी नाही पहिलं लाईट बिल भरावं लागेल आणि मग महिनाभर तुम्हाला लाईट बिल वापरायला लागेल हे आपल्याला मान्य आहे का तर प्रीपेड मीटरला विरोध करण्याची भूमिका काँग्रेस पक्ष म्हणून आपण सातत्यानं घेतलेले आहे लोकांच्या मध्ये देखील ही भूमिका सांगणं गरजेचं आहे ज्याचा उल्लेख धीरज देशमुखांनी केला शक्तीपीठ महामार्ग हा आमच्या शेतकऱ्याच्यावर उठलेला महामार्ग आहे रेणापूर असेल औसा असेल ग्रामीण या भागातून हा शक्तीपीठ महामार्ग जातो याच्या विरोधात देखील येणाऱ्या भविष्यकात काँग्रेस म्हणून आपल्याला भूमिका या ठिकाणी घ्यावी लागेल महायुतीनं या राज्याला दिवाळखोरीत नेण्याचं काम केलेलं आहे हे सगळे मुद्दे जनमानसांच्या विरोधातले मुद्दे घेऊन येणाऱ्या भविष्यकात आपल्याला ही लढाई करावी लागेल आणि ती लढाई करण्यासाठी सुरुवात जर कुठून केल्या असेल काँग्रेस पक्षानं तर ती लातूर म्हणून केलेल्या हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे ज्याचा उल्लेख झाला की हंड्रेड पर्सेंट रिझल्ट मराठवाड्यानं दिला अमित देशमुखांनी सांगितलं की आता स्टेटच्या मंडळींनी पालकत्व स्वीकारावं आम्ही हो। जी पालकवत्व आता तुम्ही स्वीकारलेलं आता तुम्हाला जबाबदारी मराठवाड्याची आहे फक्त लातूरची नाही बरोबर आहे ना त्यामुळे आता मराठवाड्यातले खासदार निवडून आणण्यामध्ये जसा सिंहचा वाटा तुम्ही उचलला तसा आता आमदारांचा टक्का सुद्धा काँग्रेसचा अडवायची ही तुमची या ठिकाणी असणार तुमची जबाबदारी असणार आहे की पुढच्या काळामध्ये या मराठवाड्यातून जास्तीत जास्त काँग्रेसचे खासदार कसे निवडून येतील ही जबाबदारी आमचे तरुण सहकारी अमित देशमुख घेतील हा विश्वास निश्चितपणे आम्हाला या ठिकाणी म्हणून माझी लातूरकरांना विनंती आहे कळकळ्याची विनंती आहे ज्या लातूरच्या भूमीनं आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना मोठं केलं त्यांना महाराष्ट्रावर फिरण्याची मुभा दिली त्यांना देशभर जाण्याची मुभा दिली तीच परिस्थिती आता या विधानसभेमध्ये या ठिकाणी लातूरच्या मतदारांना माझी विनंती आहे अमित देशमुखांना मराठवाडा आणि महाराष्ट्रावर फिरण्याची मुभा द्या मतदारसंघाची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे मतदारसंघाची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे हा आमचा हिरा या लातूरचा मराठवाड्यामध्ये आणि राज्यामध्ये या ठिकाणी फिरला पाहिजे त्याला लातूर मध्ये अडकून ठेवण्याचं काम तुम्ही या ठिकाणी करता कामाने मोठी जबाबदारी आम्ही देशमुखांच्यावर या ठिकाणी आहे ही जबाबदारी समर्थपणे या ठिकाणी करायची असेल उद्या दुसऱ्या कुणाला या मराठवाड्याचं वकीलपत्र देण्याची गरज नाही स्टेजवरच्या आमच्या कुणाकडे वकीलपत्र येण्याची गरज नाही ते शंभर टक्के वकीलपत्र हजार रुपये असू दे शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर जाईल ते फक्त आम्ही देशमुखांच्याकडे जाईल या पद्धतीचं नियोजन पुढच्या काळामध्ये तुम्हाला करावं लागेल आणि हे नियोजन जर यशस्वी करायचं असेल तर लातूरमध्ये अमित देशमुखांना आपल्याला अडकून या ठिकाणी चालणार नाही त्यांना फिरण्याची मुभा आपण दिली पाहिजे निश्चितपणे यश आम्हाला मिळेल हा विश्वास या निमित्तानं मी देतो आणि ही सुरुवात आज मराठवाड्यातून काँग्रेस पक्षानं या ठिकाणी केलेल्या निश्चितपणे काँग्रेस असेल महाविकास आघाडी असेल या सगळ्यांच्या माध्यमातून या राज्यामध्ये सत्ता आणल्याशिवाय आम्ही सगळे गप बसणार नाही तुम्ही आम्हाला साथ द्या एवढी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं